नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अतिशय आनंदाची बातमी बघणार आहोत दोन हजार एकवीसमध्ये पाच हजार तीनशे जागा सुटलेल्या आहेत झेडपी आरोग्य विभागाच्या तर त्याची भरती कशी होणार आहे काय होणार आहे त्याचं फॉर्म कसं भरायचं त्याची सजिस्टिंग पात्रता आरक्षण काय आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पदसंख्या किती आहे हे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही जी भरती होणार आहे ही पाच फक्त पाच पदांसाठी होणार आहे त्यामुळे त्याची शैक्षणिक पात्रता काय हे तुम्हाला माहित असायला पाहिजे त्यानंतरच तुम्ही ते अप्लिकेशन करू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघूया मित्रांनो पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन क्लिक करा व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका हे करायला तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाही त्यामुळे मित्रांनो पटकन हे गोष्ट करून घ्या तर मित्रांनो बघा याच्यामध्ये फक्त पाच प्रकारची पदं भरली जाणार आहेत त्याच्यामध्ये पहिलं पद आहे औषध निर्माता दुसरा आहे आरोग्यसेवक तिसरा आरोग्य सेविका आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञान हे पाच पद आहेत ह्या पाच पदासाठी पदा जो काही क्रायटेरिया आहे एज्युकेशनचा शैक्षणिक पात्रता काय तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मित्रांनो पहिल्या पदासाठी बघूया आपण औषध निर्माता या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय तर इथं दिलेलं आहे बघा त्यांनी औषध निर्माता या पदासाठी बी फार्म डी फार्म आणि एम एस आय टी किंवा ट्रिपल सी ह्या गोष्टी असाव्यात तर तुम्ही ह्या पदासाठी फॉर्म भरू शकता दुसऱ्या पदासाठी आरोग्यसेवक तर त्या पदासाठी जे आहे ते दहावी पास असला पाहिजे आणि एम एस आय टी किंवा ट्रिपल सी केलेला असलं पाहिजे एवढी छोटीशी अट आहे त्यांची पदक्रमांक तीन आरोग्यसेविकासाठी सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचार्य परिषदेमध्ये नोंद असावी आणि एम एस सी आय टी ट्रिपल सी केलेला असावं एम एस सी आय टी आणि ट्रिपल सी या सगळ्या पदाला त्यांनी कंपल्सरी केलं आहे कारण कम्प्युटरवर काम असल्यामुळे ते आलं पाहिजे पुढचं पद आहे ते म्हणजे पर्यवेक्षक तर या पर्यवेक्षक पदासाठी काय तर बघा पर्यवेक्षक पदासाठी बी एस सी झालेला असला पाहिजे त्यानंतर आरोग्य कर्मचारी कोर्स केला असला पाहिजे आणि एम एस सी आय टी असलं पाहिजे पाचवं पदा आहे ते म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ तर त्यामध्ये बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी झुलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी यातून बी एस सी केलं असलं पाहिजे आणि एम एस सी आय टी प्लस ट्रिपल सी असलं पाहिजे तर आपण बघूया तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा येतात तर मित्रांनो ह्या गोष्टीचा स्क्रीनशॉट काढून ठेवा ह्याच्यामध्ये तुमचा जिल्हा औषध त्याच्यानंतर पदं औषध निर्माता आरोग्यसेवक आरोग्य सेविका पर्यवेक्षक आणि आरोग्य प्रयोगशाळा तंत्रज्ञ असं डिवायडेशन केले समजा अहमदनगर जिल्ह्यासाठी पाचशे पंचावन्न जागा आहेत तर त्यापैकी तेरा जागा औषध निर्मातासाठी एकशे सत्याऐंशी जागा आरोग्यसेवक आणि तीनशे बावन्न जागा आरोग्यसेविकासाठी आहेत आरोग्य परीक्षेसाठी जागा नाही प्रयोगशाळा तंत्रसाठी तीन जागा आहेत अशा प्रकारे ह्या स्क्रीनशॉट काढून ठेवा मी एवढं काय वाचून दाखवू शकत नाही व्हिडिओ थोडीशी मोठी होऊन जाईल तर मी थोडंसं वरती घेतो हळूहळू तर तुम्ही तुम्हाला जो जिल्हा आहे तुमचा त्या ठिकाणचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही ते बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते जरूर सांगा आणि तुम्ही जर अप्लिकेबल असाल तर चौदा तारखेची शेवटची तारीख आहे चौदा तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरून घ्या सोळा ता एप्रिलपर्यंतचं अठरा ते अडतीस वर्ष असलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राचं ही जागा आहे आणि पाचशे रुपये फी आहे फी खुल्या आणि अडीचशे रुपये ते ती मागासवर्गीयांसाठी फी आहे एक ते चौदा सप्टेंबरपर्यंत याची अर्ज करण्याची मुदत आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते जरूर सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकन क्लिक करायला विसरू नका